विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भारतीय रेल्वेमार्फत चार हजार एक पदांसाठी मोठी भरती घेण्यात येत आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ही जी पदे आहेत ती अप्रॅन्टिसिससाठी आहेत या पदांसाठी अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो दहा बारा दोन हजार पासून सुरू झालेला असून तो नऊ एक दोन हजार एकवीस पर्यंत आहे म्हणजे दहा बारापासून नऊ एक पर्यंत या कालावधीतून ऑनलाईन प्रकारचे अर्ज तुम्ही करू शकता यासाठी डब्ल्यू 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 डॉट आर आर सी हुबळी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन या संदर्भातील अर्ज तुम्ही करू शकता आता हे जे काही माहिती आहे किंवा या संदर्भातील डिटेल्ड जी काही पी डी एफ स्वरूपाची फाईल आहे ती दोन स्रोतमधून तुम्हाला मिळू शकते एकतर आपला याच नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी या स्वरूपाची पी डी एफ फाईल अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी ती पी डी एफ प्राप्त करू शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट आर आर सी हुबळी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन सुद्धा तुम्ही या जाहिरातीची डिटेल्ड पी डी एफ फाईल प्राप्त करू शकता आता या संदर्भातील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत तर ही जी काही पदभरती आहे ही वेगवेगळ्या डिव्हिजनसाठी आहे मग ती हुबळी डिव्हिजन असेल बांगलोर डिव्हिजन असेल आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या ट्रेडनुसार जागा आहेत मग या ट्रेडमध्ये कोणकोणते ट्रेड, कौन ट्रेड असणार आहेत तर बऱ्याच प्रकारचे ट्रेड आहेत त्यामध्ये फिटर असेल वेल्डर असेल त्याच्यानंतर आपण असं म्हणूयात की इलेक्ट्रिशियन असेल वेगवेगळ्या ट्रेंडनुसार ही भरती केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी जा वेगवेगळ्या जागा अलॉट झालेल्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर पात्रता ज्याला आपण म्हणूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये वयाची अट आहे मिनिमम वय तुमचं पंधरा वर्ष असणं अपेक्षित आहे मॅक्सिमम जे वय आहे ते चोवीस वर्ष असणं अपेक्षित आहे म्हणजे इन बिटवीन फिफ्टीन टू ट्वेंटी फोर इयर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता त्यानंतर महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांना माहित असण अपेक्षित आहे तो कोणता तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा एज्युकेशनल इलिजिबिलिटी आता यामध्ये काय असणं अपेक्षित आहे तर विद्यार्थी किंवा उमेदवार दहावी कमीत कमी मिनिमम आपण असं म्हणूयात पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे आणि याच्याच जोडीला उमेदवाराला नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग या दोन्हींपैकी एकाची ट्रेड नुसार सर्टिफिकेशन प्राप्त असणं अपेक्षित आहे आता अर्ज करत असताना तुम्हाला फीज किती भरणं अपेक्षित आहे तर तुम्हाला फीज जी आहे ती शंभर रुपये भरणं अपेक्षित आहे आणि ही संपूर्ण फी शंभर रुपये जी आहे ती नॉन रिफेंडेबल आहे म्हणजे कोणत्याही कारणास्तव तुम्ही जो अर्ज कॅन्सल केला किंवा परीक्षेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही जर कॅन्सल करत असाल तर तुम्हाला ती फीज पुन्हा रिफंड केली जाणार आहे नॉन रिफंडेबल फीज आहे ओके okay? सो so, या संदर्भातील डिटेल्ड तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ती प्राप्त करू शकता किंवा अगोदर उल्लेख केलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी ती पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग